शिवालयचे उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणार आहे असं मत विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केलंय. शिवालय सामाजिक संस्थेच्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मरण म्हणून एक दिवा छत्रपती चरणी या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच दीपावलीच्या निमित्ताने घरोघरी किल्ला बांधणीस प्रोत्साहन देण्यासाठी किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचं पारितोषिक वितरण महापौर श्रीकांत चन्ने यांना विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गुन्हा शाखा ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, भाजप शहर चिटणीस शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, उद्योजक जयंत होले पाटील, माजी नगरसेवक बाळू पाटील, अभियंता संघटनेचे मिलिंद भोसले, उद्योजक संतोष सुरवसे, संस्थापक प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. किल्ले स्पर्धेप्रसंगी सोलापूरची कन्या सूर्यवंशी ही जलतरण डायव्हिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावली. तसेच तिचे प्रशिक्षक इंडे सर यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. शिवालय सामाजिक संस्था ही नेहमीच समाजाभिमुख कार्य करत असते. समाजाचा देणं लागतो ही भूमिका जपत असते. वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपते. अशा सामाजिक संघटनांमुळे समाज जीवनात सुस्थिती येत आहे असे मत अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केलंय. आणि आपल्या सगळ्याला जे बांधून ठेवतात ते आमचे मित्र. बांधूनचा अर्थ असा की बांधून म्हणजे वेगळ्या पद्धतीने बांधणार नाही, पण प्रेमाच्या धाग्यात बांधणारे आमचे प्रकाश आणि त्यांचे सर्व सहकारी शशीभो. एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर किती कष्ट लागते ते मला माहीत आहे. संघटनेत काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन करून संघटना उभी करावी लागते. आणि शिवालय प्रतिष्ठाननी गेल्या अर्धा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एका चांगल्या सुशिक्षित युवकांचं संघटन तयार केलं आहे, खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी प्रकाश करून फिरणारे त्यांचे जे काय सहकार्य असतील या संघटनेत काम करणारे जे काय सहकार्य आहेत साहेब, मी आवर्जून सांगतो तुम्हाला या मंडळाचा या असा कार्यकर्ता चुकीच्या कामात कधीही फोन करणार नाही एवढा मी विश्वास तुम्हाला आज या कार्यकर्ता जबाबदारीने सांगण्याचं कारण आहे. कारण ज्या पद्धतीनं ही मुलं काम करत असतात, समाजाबद्दल आपलं काहीतरी देणं आहे हे सातत्यानं ती भावनाटून ही सगळे काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासमोर दिवाळीच्या दिवशी आपण ज्या पद्धतीनं आपल्या घरी देवाला दिवा लावतो ती भावनाटून आपण हा एक कार्यक्रम करतोय, खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि आज याच कार्यक्रमामध्ये आपण जे सोलापूरचं भविष्य आहे जे आमचे चिमुकले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे, आपल्या सूर्यवंशी सरांची मुली असेल, या सगळ्या चिमुकल्यांचा सत्कार करण्याचं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाक टाकण्याचं काम या संघटनेकडनं होत आहे. किल्ले स्पर्धा असेल, विविध स्पर्धेच्या माध्यमातून लोकउपयोग कारण करण्याचं काम जे तुम्ही हाती घेतलं आहे याबद्दल मी खूप संघटनेला शुभेच्छा देतो. दिवाळी ही आपल्या सगळ्याला आरोग्य देईल आणि चांगली जावो अशी छत्रपती शिवाजी चरणी प्रार्थना करून सांगतो. जय हिंद. जय मुलांना जे आवड निर्माण करायचं काम केलं आहे हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे एवढ्या कष्टातून एवढ्या याच्यातून संघटनातून जे कौशल्याने किल्ले बांधलेले आहेत त्याची माहिती मुलांना होणं हे गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी मुलांना हे करण्यासाठी यांनी अतिशय कौतुकात्मक असा हा उपक्रम राबवलेला आहे. दीपप्रज्वलन या ठिकाणी झालेलं आहे. जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे गुणवंत खेळाडू आहेत, त्यांनी या ठिकाणी करायचे आहे. सूर्यवंशी म्हणून जे आहेत ती नॅशनल चॅम्पियनशिप त्यांनी मिळवलेली आहे. अशा प्रकारे कुठंतरी केलेल्या कार्याची किंवा कुठंतरी केलेला जे आपण म्हणतो आणखी पार झेंडा तिथं लावलेला आहे अशा कामाचे कौतुक होणं गरजेचं असतं. ते कौतुक आज महापौर काही आहेत, तसेच आदरणीय बापू आहेत, या सर्वांनी गायकवाड सर आहेत आणि इतर जे मान्यवर आहेत त्यांनी केलेलं आहे. बरोबर हा कौतुकास्पद उपक्रम आहे. सर्वांना या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आई भवानी चरणी सर्वांना आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी लाभो या शुभेच्छा देतो. जय भवानी, जय शिवराय. सदर कार्यक्रमास मोहन चटके, शिवानंद सोलापुरे, शेखर कवटेकर, विनोद शिंदे, महेश पवार, सुरेश रूपनवर, महेश विराजदार, स्वप्नील कुलकर्णी, रवी अंधारे, सागर चव्हाण, विक्रम जाधव, रुपेश अंधारे, विनायक वाघमारे, उमेश पोरे, प्रवण प्रणव स्वामी, निलेश शिंदे, किरण शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.